जय श्री माताजी। सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया। शिस्तीत बंधन घ्यायचं आहे आपल्याला। आपला हात डावा आणि कुंडलनी बरोबर एकाच वेळेला वर आले पाहिजेत। उजव्या हाताला एक गाठ, दुसऱ्या वेळेला म्हणजे लक्ष असं पाहिजे आपलं, हातासरशी कुंडलिनी आपोआप वर आलेली जाणीव झाली पाहिजे आपल्याला। आणि ती वरती शस्त्रार्च्या वर दोन गाठी मारतोय चैतन्याच्या, त्या कुंडलिनीला आपण फिक्स करतोय। तिसऱ्या वेळेला हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीने लक्ष पाहिजे, नाहीतर आपण बंधन घेतो आणि लक्ष दुसरीकडे असतं, त्याचा काही उपयोग होत नाही। कुंडलिनी खाली आणि हात वर असं व्हायला नको, जे ते व्यवस्थित करायचं आहे आपल्याला। तीन गाठी चैतन्याच्या वर गाठ बांधायची, त्यानंतर कवच घ्यायचं डावीकडून डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे, लक्ष कवचाकडे ठेवायचं। व्हायब्रेशनचं जे कवच, ज्याला आपण शिस्तीत घ्यायचं आहे कवच, त्यानंतर श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे, श्रीमातांना पाहायचंय आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती द्यायचंय आपल्याला। आपण बघतोय श्रीमातांना लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती, प्रसन्न चित्तानं आपण श्रीमातांना पाहायचंय। कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये आपण येऊ द्यायचं नाही। पूर्णपणे निर्विचार व्हायचा प्रयत्न करूया। श्रीमातांना बघत बघतच निर्विचार व्हायचंय आपल्याला। सहजोगाची पहिली पायरी आहे की बसल्या बसल्या आपण ध्यानामध्ये जायचं नाही, तर श्रीमातांना बघायचंय सुरुवातीला आणि बघत बघत आपण निर्विचार व्हायचंय। श्रीमातांना बघत बघत निर्विचार व्हायचंय आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचंय। हे फार महत्वाचं आहे। सहजयोगामध्ये आपण निर्विचार होणं हे फार महत्वाचं आहे। निर्विचार जर आपण झालो तर आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून चैतन्य लहरी आपल्याला जोरदार वाहत असलेले दिसतील, जाणवतं। सुरुवातीपासूनच प्रयत्न करायचा आहे। आपण प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही आहे। ज्यावेळी आपण ध्यानाच्या स्थितीमध्ये जात असतो त्यावेळेला प्रतिक्रिया करायची नाही, साक्षी भावानं फक्त पाहायचंय। जसं श्रीमातांना आपण आता बघतोय, साक्षी भावानं बघतोय, कुठलाच विचार आपण करत नाही। त्यावेळेला लक्ष आपलं पूर्णपणे व्हायब्रेशन्स कडे असतं, चैतन्याकडे असतं। त्याचबरोबर आपले जे भावनिक प्रश्न आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या आपण श्रीमातांच्या चरणाशी ठेवायच्या ध्यानाच्या वेळेला। सुरुवातीला ध्यान करण्यापूर्वी आपल्या ज्या काही समस्या असतील
किंवा जे काही प्रॉब्लेम्स हृदयामध्ये आपल्या असतील ते संपूर्ण आपण श्री मातांच्या चरणाशी ठेवायचे आहेत. म्हणजे ही ध्यानाची प्रक्रिया आहे एक प्रकारची. ध्यानात जाण्यापूर्वी काय करायचं आहे हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. आपण बसलोय आणि ध्यानामध्ये गेलोय असं कधी होत नाही आणि होतच नाही ध्यान. त्यामुळं उलटे विचार आपल्या डोक्यामध्ये घोंगावू लागतात आणि अत्यंत विचारामुळे आपण एकतर डाव्या बाजूला जातो किंवा उजवीकडे तरी जातो. परिणाम स्वरूप काय होतं, आपल्या भोवती जे वलय आहे ते खराब व्हायला सुरुवात होते आपल्या विचारामुळे. वलय ही एक स्थिती आहे. जसं आपण म्हटलं ना, सस्त्रार चक्राच्या वरती अर्ध बिंदू, बिंदू, वलय आणि प्रदक्षिणा ही चार चक्र आहेत. तर या चार स्थिती आहेत आपल्या, या चार स्थिती आहेत आपल्या. जसं वलय आहे, ऑरा ज्याला म्हणतो की ऑरा आहे, आपल्या देहाच्या भोवती वलय असतं आपल्या. जसं प्रत्येक वस्तूला एक शक्ती असते, पॉवर असते त्याला, म्हणजे त्याची एक ऊर्जा आहे म्हणा थोडक्यात. एखादी वस्तू जर असेल तर त्याची ऊर्जा त्याच्या भोवताने असते. तसं जे आपलं शरीर आहे, या शरीराची ऊर्जा आपल्या भोवताने असते, ती म्हणजे त्याला वलय म्हटलेलं आहे. म्हणजे या स्थितीला आम्ही कधी येतो, ज्या वेळेला आपली कुंडलनी सस्त्रार्थ भेदन करून वर जात असते, पूर्णपणे वर जाते आणि पूर्णपणे आपण निर्विचार होतो, त्यावेळेला या वलयाची आपल्याला जाणीव होत असते. हे सूक्ष्मात जातो, ते सूक्ष्म विषय आहे तो. ज्या वेळेला हे वलय खराब होईल आपलं, जे ऑरा म्हणतो त्याला, ही ऑरा ज्या वेळेला खराब होईल त्यावेळेला नकारात्मक गोष्टी आतमध्ये घुसतात. म्हणजे ही जी ऑरा आहे ती आपली पॉवरफुल असणं आवश्यक आहे किंवा सक्षम असायला पाहिजे, की ती अशी सक्षम पाहिजे की कुठलीही निगेटिव्हिटी, कुठलाही व्हायरस त्यातून आत येता उपयोगाचं नाही. आणि आपल्या फिजिकल बॉडीला किंवा आपल्या सूक्ष्म शरीराला कुठल्याही प्रकारचा धक्का तिनं लावता कामा नये. मग हे कधी खराब होतं, ज्या वेळेला आपण लेफ्ट साईडला जास्त जातो, भावनिक होतो, स्वतःच्या मनाला फार लावून घेतो, दुःखी होतो, त्यावेळेला आपलं हे वलय खराब होऊ शकतं. दुसरी गोष्ट, आपण प्रतिक्रिया करतो. ज्या वेळेला आपण जास्त प्रतिक्रिया करायला सुरुवात करतो त्यावेळेला देखील ही ऑरा खराब होऊ शकते, आपलं वलय खराब होऊ शकतं. म्हणून याला जपणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून श्रीमातांनी काय सांगितलं की सगळ्यात महत्वाचं आपण निर्विचार होणं ध्यानामध्ये, एका शब्दातच श्रीमातांनी सांगितलेलं आहे. आणि हे निर्विचार याच्यासाठी व्हायचं आहे की कुठलीही निगेटिव्हिटी आपलं वलय भेदून, किंवा हे जे काही कवच आपल्या भोवतानी आहे ते भेदून आत येता उपयोगाचं नाही, ज्याला ऑरा म्हणतो आपण. आता ह्या ऑरा कशा तयार होतात, प्रत्येक चक्र जे आहे आपले शक्ती केंद्र, ते ऊर्जा निर्माण करतं, शक्ती निर्माण करतं आणि त्यापासून आपल्या शरीराच्या भोवती हे वलय तयार होतं, ज्याला ऑरा म्हणतो, जे काळ्यापासून पांढऱ्यापर्यंत आहे. म्हणजे काळ्या रंगापासून वेगवेगळे रंगाचे शेड्स ज्याला म्हणतो आपण, हे सप्रमाण विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे सगळं. हे काय असंच नाही आहे, याच्यामध्ये आपण अभ्यास करून शोधू शकतो खरोखर हे आहे की नाही आहे, हे वैज्ञानिकांनी पण सिद्ध केलेलं आहे. साधं आहे, सोपं आहे. तर हे जे काही वलय आहे आपल्या भूतानी जे तयार होतं काळ्यापासून पांढऱ्यापर्यंत, या काळ्याच्या पांढऱ्याच्या मध्ये असंख्य प्रकारचे कलर्स तयार झालेले असतात आणि ते आपल्या भूतानी फिरत असतात, ते एकसारखे, जे आपण मोजमाप करू शकत नाही त्याचं, अशा प्रकारचे ते वलय असतात.
ज्या वेळेला आपलं एखादं चक्र खराब झालं, सुरुवातीला समजा विशुद्धी चक्र जर खराब झालं असेल, होतं ते लवकर खराब, विशुद्धी चक्र जर खराब झालं असेल तर विशुद्धी चक्रातून आपल्याला ही निगेटिव्हिटी लवकर आत जाऊ शकते आणि त्यामुळं जसं त्याला स्पॉट म्हणतो, जे हे जे वलय आहे ह्या वलयाला भगदाड जसं म्हणतो की नाही, भगदाड पडलं तर ती निगेटिव्हिटी भगदाड पाडून आत येते आणि त्या चक्रावरती जाऊन बसते आणि हे चक्र आपलं खराब होतं. म्हणून आपली चक्र आपण व्यवस्थित ठेवायची. सगळ्यात महत्वाचं श्री मातांनी सोपं आपल्याला करून दिलेलं आहे की ही जी काय चक्र आहेत, ही चक्र जर आपण व्यवस्थित ठेवली तर आपली ही जी काय वलय नावाची स्थिती आहे, जे श्री मातांनी सस्त्रारच्या वरची जी चक्र सांगितलेली आहेत ज्याला ती स्थिती म्हणतो आपण, ही स्थिती आपली व्यवस्थित राहू शकते. आणि हे फार महत्वाचं आहे की ज्या वेळेला आपण ध्यानामध्ये जातो, निर्विचारितेमध्ये जातो, श्री मातांनी ज्या गोष्टी सूक्ष्मात सांगितलेल्या आहेत आपल्याला, या सूक्ष्मातल्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. का सांगितलेल्या आहेत आपण त्या दृष्टीनं कधी प्रयत्न करत नाही. श्री मातांनी एकाच वाक्यात सांगितले की आपण निर्विचार झालं पाहिजे. आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करतो, होत नाही, परिणाम स्वरूप आपल्याला निगेटिव्हिटीची पकड येऊ शकते. आपण आपल्याला दोष द्यायचं नाही. श्री मातांनी काय सांगितलंय, आपण स्वतःलाही दोष द्यायचं नाही आणि दुसऱ्यालाही दोष द्यायचे नाहीत. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की जे वलय तयार होणार आहे आपल्या भोवतानी ते खराब होऊ शकतं आणि निगेटिव्हिटी त्यातनं आत येऊ शकते. म्हणजे ही जे काही तत्व आहेत आपल्यातली, ज्या देवी देवता आतमध्ये आपल्या चक्रावरती बसलेले आहेत, त्यांची काही तत्व आहेत, त्या तत्वाच्या विरोधात जर आपण गेलो तर आपल्या भोवतीचं जे वलय आहे ते खराब होत असतं. म्हणजे ते काळ्या रंगाचं पडतं, थोडक्यात काय ते काळं पडतं. जे वेगवेगळ्या जे शेड्स आहेत आपल्या भोवतानी वलयाच्या, ते काळं पडतं आणि व्हाईट, सगळ्यात महत्वाचं काय, ते व्हाईट असायला पाहिजे, म्हणजे पांढऱ्या रंगाचं असायला पाहिजे. आणि यासाठी आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं असतं की हे वलय खराब होऊ नये. यासाठी श्री माताई जे काही सांगतात त्याप्रमाणे आपण मीठ पाण्याचा उपचार करणं गरजेचं आहे आणि हे चक्र ठीक होण्यासाठी अग्नितत्वाचा पण आपण वापर करू शकतो, जलतत्वाचा वापर करू शकतो आणि वायू तत्वाचा देखील वापर करू शकतो. यातून आपण ठीक होऊ शकतो. ही योगातल्या क्रिया आहेत या सगळ्या. जसं म्हणतो की आपण आंघोळ करतो सकाळी उठल्याबरोबर, बरोबर आहे. आंघोळ केल्यानंतर आपलं शरीरच शुद्ध होतं काय? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपलं शरीर शुद्ध होत नाही, आपलं मन देखील शुद्ध होतं आंघोळ केल्याबरोबर. जे शॉवरिंग घेतो आपण डोक्यावरती अंगावरती घेतो, गार पाण्याचे तुषार आपल्या अंगावर पडल्याबरोबर आपण फ्रेश होतो. साधी गोष्ट आहे, फ्रेश होतो आपण आणि आपल्याला एकदम समाधान वाटायला लागतो. आंघोळ केल्याचं समाधान, आनंद एक प्रकारचा मिळतो. हे कशामुळं? हे जलतत्वाचं प्रतिनिधित्व जे आहे, जे आपलं शरीर जे पंचमहाभूत तत्वापासून बनलेलं आहे, त्यापैकी जलतत्वाचा फक्त आपण वापर केला तर आपण एवढं फ्रेश झालो. तसंच आपण अग्नितत्वानं जर आंघोळ केली किंवा वायू तत्वानं जर आंघोळ केली तर आपण किती फ्रेश होऊ. योगामध्ये ह्या क्रिया आहेत सगळ्या. की आपण वायू तत्व म्हणजे काय, तर आपण समजा खुल्या आकाशामध्ये बसलोय, वायू वाहतोय, तर त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे किंवा ते आपल्या अंगावरती आपण खेचून, जसं चैतन्य खेचून घेतो ना, तशा प्रकारे वायू आपल्या अंगावरती घेऊन त्याप्रमाणे आपण आंघोळ केली पाहिजे. म्हणून श्रीमाताई काय म्हणतात की आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे. श्रीमाताई आपल्याला कायम निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातात. जसं फॉरेनर्स आले तरी पण ते निसर्गाच्या सानिध्यात जातात. का? कारण तिथलं जे नेचर आहे, जे नॅचरल ज्याला म्हणतो की नैसर्गिक जे नेचर आहे, ते आपल्यामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. योगाच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं ते.
आणि ही जी काय एनर्जी वाहते त्यातून जी एनर्जी येते, जसं वायू तत्वामध्ये एनर्जी आहे, जल तत्वामध्ये आहे आणि अग्नि तत्वामध्ये जी एनर्जी आहे, या एनर्जी आपल्या आतमध्ये जोपर्यंत येत नाहीत, आपण त्या खेचून घेत नाही तोपर्यंत आपण आध्यात्मिक दृष्ट्या उत्क्रांत होऊ शकत नाही. हे त्यातलं महत्वाचं तत्व आहे. जसं अग्नि तत्वानं पण आंघोळ करू शकतो, वायू तत्वात झालं, जल तत्व तर करतोच आहे. अग्नि तत्व म्हणजे काय? जसं आपण कॅन्डल घेतो, कॅन्डल ट्रीटमेंट ही कशासाठी? वायू अग्नि तत्वासाठी आहे. आणि अग्नि तत्वाची आंघोळ म्हणजे सूर्य. सूर्य म्हणजे अग्नीच आहे. सूर्य स्नान आपण करतो काही वेळेला, जसं कोवळ्या उन्हामध्ये आपण करतो, किंवा अग्नी घेऊन आपण आपल्या भोवताली फिरवतो. पूर्वी जसं औक्षण करायचे, औक्षण करायची एक प्रथा आहे आपल्यामध्ये, जी संस्कृती आहे आपली. हे कोणालाच माहित नाही का करायचं ते. याचं कारण असं आहे की अग्नि तत्व निरंजन जे आहे ते आपल्या भोवताली फिरवल्याबरोबर जे वलय तयार होतं त्याचं, त्या अग्नीनं सर्व निगेटिव्हिटी जळून जाते आणि आपल्या भोवतीचं वलय फ्रेश होतं, पांढऱ्या रंगाचं होतं आणि जो काळा रंग आहे तो निघून जातो आणि आपण फ्रेश होतो. म्हणजे अशा प्रकारे आपण आंघोळ करत असताना या तिन्ही तत्वाचा उपयोग करून आपण आंघोळ करू शकतो. म्हणून हे फार महत्वाचं आहे सहयोगामध्ये, की हे जे काय वलय आहे, वलयाच्या स्थितीवरती आपण ज्यावेळी येतो वरच्या चक्रावरती, या स्थितीला ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्या भोवतीचा जो ऑरा आहे त्याचा देखील आपल्याला अभ्यास असणं आवश्यक आहे. हे फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी जास्त महत्व द्यायचं काही कारण नाही आहे त्याला, कारण ही बाह्यातली गोष्ट आहे. आपल्या आत्म्याकडे जर आपण जास्त लक्ष दिलं तर आपली ऑरा देखील व्यवस्थित आणि सुदृढ होते. म्हणजे कुठलीही निगेटिव्हिटी त्याला भेदून आत येऊ शकत नाही. आता श्रीमातांना बघत बघत आपले डोळे आपण बंद करायचे, लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती द्यायचं आहे. जे काय चैतन्य श्रीमाताई आपल्याला देत आहेत ते आपण खेचून घ्यायचं आहे एकसारखं. आता हे चैतन्य येतं तरी कुठून? आपल्या भोवतानी जर वलय आहे सगळं, आपल्या लक्षात आलं की वलय भरपूर आहे आपल्या भोवतानी, शरीराच्या भोवतानी आहे सगळं वलय. आणि हे वलय भेदून हे चैतन्य आत येत असतं. काही जणांना असा प्रॉब्लेम असतो की व्हायब्रेशन्स येत नाहीत मला, व्हायब्रेशन जाणवत नाहीत. आणि व्हायब्रेशन कसे जाणवतील? कारण आपलं वलय चक्र किंवा आपलं जे वलय जर खराब असेल तर ते भेदून निगेटिव्हिटी येऊ येते पण पॉझिटिव्हिटी येऊ शकत नाही. पॉझिटिव्हिटी कधी येईल? ज्यावेळेला आपलं वलय स्ट्रॉंग होईल त्यावेळेला पॉझिटिव्हिटी येईल आपल्यामध्ये. म्हणून प्रत्येक चक्र जे आहे ते आपलं व्यवस्थित असणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात आपलं विशुद्धी चक्र आपण व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. का? कारण विशुद्धी चक्रापासून आपले हात फुटलेले आहेत. चैतन्याची जाणीव आपल्याला विष्णू तत्वातून होत असते, म्हणजे श्रीकृष्ण तत्वातून, विशुद्धीतून. आणि विशुद्धी चक्र जर आपलं बळकट असेल तर योगाची सुरुवात देखील विशुद्धीतून होते, आपल्याला माहिती आहे. जी विराटामध्ये जाण्याची ताकद आहे ती विशुद्धी चक्रामध्ये आहे. अल्लाहू अकबर म्हटल्यानंतर ती जी काय पॉवर आपल्या विराटातून आपल्या आतमध्ये येते ती विशुद्धी चक्रातून येते. म्हणूनच विशुद्धी चक्राला देखील फार महत्व आहे योगाच्या दृष्टीनं. हे चक्र पकडण्याची कारणं आपण शोधायची श्रीमातांनी सांगितल्याप्रमाणे, आणि त्याप्रमाणे आपलं आचरण केला तर पुढचं गणित बसतं बरोबर, नाहीतर आपल्याला वलय ह्या अवस्थेपर्यंत आपण जाऊ शकत नाही. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती देतोय आपण. जे काही श्रीमाताई चैतन्य देत आहेत ते आपण खेचून घेतोय. खेचलेलं चैतन्य मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घेतोय एकसारखं खेचून घेतोय. श्रीमातांची प्रार्थना करतोय आपण की श्रीमाताजी कृपा करून आम्हाला परम चैतन्याची जाणीव करून द्या. निराकार निर्गुण असं जे काही चैतन्य आहे ते आपण खेचून घेतलं पाहिजे. या सर्व सूक्ष्मातल्या गोष्टी आहेत, ज्या वेळेला स्पिरिच्युअल लेवलच्या म्हणतो आपण त्याला. आणि या सर्व गोष्टी शिकण्यासाठी आपण ध्यानाच्या गहनतेतच उतरलं पाहिजे. सहस्त्रारच्या वरची चक्र आपण म्हणतो की अर्धबिंदू, बिंदू, वलय आणि प्रदक्षिणा
ज्या वेळेला आपण उच्चारतो त्यावेळेला त्या चक्रांच्या स्थितीत आपण जात नाही, चक्र समजत नाहीत आपल्याला, याच्यावर चक्र हा येत नाही असं नाही, परंतु सूक्ष्मामध्ये आहेत. तसे आपल्या शरीरामध्ये 114 चक्र आहेत, तशी भरपूर आहेत, पण 114 आहेत, त्यापैकी 2 चक्र वरती आहेत, बाकी 112 आपल्या शरीरामध्ये आहेत. त्यापैकी 108 चक्रांना महत्व आहे आपल्या शरीरामध्ये, 108 चक्रांना. ती चक्र कुठं कुठं आहेत ते आपल्याला मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. जिभेवरती आहेत, तोंडामध्ये आहेत, पोटामध्ये आहेत, भवसागरामध्ये आहेत, आणि मूळ चक्र जी आहेत ती 7 आहेत. या 7 चक्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला बाकीच्या चक्रांची जाणीव होऊ शकते. मुद्दाम शोधायची काही गरज नाही, यातला आपोआप त्या चक्रांची जाणीव होते. कधी कधी आपल्याला ध्यानाच्या गहनतेत गेल्यावर जिभेवरती देखील चक्र फिरल्याचं जाणवतं, किंवा पोटामध्ये देखील एकदम कुठलं तरी चक्र आपल्याला गोल गोल फिरत असल्याचं पण जाणवतं. हे होऊ शकतं हातावरती जाणवतं, पायावरती जाणवतं, कारण संपूर्ण देहामध्ये जो विराट म्हणतो, देह हा विराट आहे, त्या देहामध्ये ही चक्र विराजमान आहेत, आणि ती हळूहळू आपल्याला समजते. आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष केंद्रित करूया. इथं म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. शुद्ध आत्मा असं म्हटलं पाहिजे, कारण जोपर्यंत आपण शुद्ध होत नाही तोपर्यंत चक्रांच्यातून व्हायब्रेशन्स बाहेर पडू शकत नाहीत, आणि ही जी काही ऊर्जा बाहेर पडणार आहे त्या ऊर्जेतून आपल्या शरीराभोवती जे वलय तयार होणार आहे ते वलय तयार होऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे. म्हणून सहजयोगामध्ये शुद्धतेला फार महत्व आहे. नुसताच मी ध्यान करतो, परंतु 100 विचार डोक्यामध्ये आहेत, मन शुद्ध नाही, हृदय शुद्ध नाही, डोकं शुद्ध नाही, तर त्या ध्यानाला काहीही अर्थ राहत नाही. आपण जे काय करायचं आहे ते पूर्ण भक्तीनं, श्रद्धेनं आणि एकाग्रतेनं केला तर याचा फायदा आपल्याला होणार आहे, अन्यथा आपल्याला याचा अजिबात उपयोग नाही आहे. म्हणून जे काय करायचं आहे ते निष्ठेनं करायचं आहे. आपल्याला खरोखरच काहीतरी जाणीव करून घ्यायची आहे. आपण खरोखरच जर साधक असू तरच याची जाणीव होणार आहे, अन्यथा वर वर करणाऱ्या माणसाला यात काहीही कळत नाही. म्हणून गहनतेत जाणं फार महत्वाचं आहे, आणि शरीराच्या पलीकडे स्पिरिच्युअल लेवलला आपण गेलं पाहिजे, मगच आपल्याला वरच्या चक्रांची आणि त्याच्या स्थितींची अनुभूती येऊ शकते. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. हृदयामध्ये असणाऱ्या आत्म्याकडे त्यावेळेला लक्ष गेलं पाहिजे. मी आत्मा आहे, तर हे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं कळलं पाहिजे आम्हाला, समजणं गरजेचं आहे, तरच खरा आत्मसाक्षात्कार झाला आम्हाला. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकूया, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणूया, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं आहे, श्रद्धेनं म्हणायचं आहे, श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. एकाग्रतेनं करायचं, म्हणजे पुढचं समजतं सगळं.
तर हात वरती उचलूया, बघूया टाळूतून आपल्याला चैतन्याच्या लहरी जाणवतात का. ही स्टेप झाली आता ध्यानाची सुरुवात. थोडासा मागे पुढे गोल फिरवून बघायचंय, टाळूतून चैतन्य येतं का, व्हायब्रेशन्स येतात का, शस्त्रार आपलं सुरू झालं का, जाणीव झाली का, हे बघणं महत्वाचं आहे. त्यानंतर हात खाली घेऊया आणि बघूया आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का. सहज मध्ये ज्या वेळेला आपण चैतन्याशी एकरूप होतो त्यावेळेला हळूहळू आपण निर्विचारच होत जातो. मुद्दा म्हणून निर्विचार व्हायची गरज नसते. श्रीमाताईने आपल्याला एवढे आशीर्वाद दिलेले आहेत, एवढे आशीर्वादित केलेला आहे की कुंडलिनीचे जागरण जर व्यवस्थित झालं, व्यवस्थित जर आपण ध्यान धारणा केली तर सर्व गोष्टींचा उलगडा आपल्याला होऊ शकतो, पण आपण ते करत नाही, त्यामुळं आपल्याला काही समजत नाही. ज्या काही साध्या साध्या गोष्टी श्रीमाताईने आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या आत्मसात करणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं दिवसभर हे गरजेचं असतं. आणि तशा प्रकारे आपण ध्यानाच्या गहनतेमध्ये उतरू शकतो. लक्ष शस्त्रार्थ वर आहे आपलं. ही समाधी अवस्था आहे, ही चालती बोलती समाधी अवस्था आहे. चेष्टा आहे काय ती श्रीमाताईने जे दिलेलं आहे तेच महत्व आपल्याला अजून समजलेलं नाही. आपण कसंही बसतो, काहीही करतो, ध्यान करताना काही विचार करतो. योगी ऋषी मुनी यांनी कित्येक वर्षे यासाठी घालवली. ते घर बसल्या श्रीमाताईने दिलेलं आहे तर त्याचा आदर करून त्याप्रमाणे करायला पाहिजे. आपण हे न करता आपण नुसता नावालाच बसतो सजुगी आहे, काही करत नाही. आपण ज्या काही गोष्टी श्रीमातांनी शिकवलेल्या आहेत, गहनतेत जाण्यासाठी काय करायचं ते सांगितलेलं आहे, तरी देखील आपण काहीही न करता नुसता हातामध्ये जाणवतं, डोक्यामध्ये जरा गार आलं, संपलं विषय, पुढे काही वाटचाल करत नाही. आपण हे केलं पाहिजे. आपण साधक आहे, शोधक आहे, हे प्रत्येक साधकानं शोधायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर आपण तसं केला तर आपली प्रगती होऊ शकते. हे महत्वाचं आहे. आपला योग फक्त श्रीमातांशी आहे. श्रीमाताजी आणि आपण असाच योग आहे. आणि श्रीमाताईने जी चुणूक आपल्याला दिलेली आहे ध्यानाची, चैतन्याची, ती कशी वाढत जाईल इकडे पण लक्ष असायला पाहिजे ना. ही किती महत्वाचं आहे. म्हणून अगोदर स्थिर बसायला शिकलं पाहिजे, कारण अशी समाधी अवस्था आजपर्यंत कुणीच कुठल्याच अवतरणाने दिलेली नाही आहे मानवाला. फक्त आणि फक्त श्री माताजीनी दिलेली आहे. याचं महत्व आपण ओळखून त्याचा आदर करून आपण ध्यान करणं गरजेचं आहे. आपलं ध्यान वाढणं महत्वाचं आहे, गहनतेत जाणं महत्वाचं आहे. हळूहळू आपण गहनतेत गेलं पाहिजे. वर वर ध्यान करून आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. गहनतेत उतरलं पाहिजे. सगळं करायचं आहे परंतु गहनतेत पण जायचं आहे. आपल्याला क्युरियोसिटी पाहिजे आहे. हे व्हायब्रेशन्स आहेत, कशा प्रकारे येत आहेत, कशा प्रकारे कुंडलिनी वर जाते, कशा प्रकारे आपल्या भोवतानी वलय आहे, हे सगळं ज्ञान श्रीमाताई देतात. हे काही वाचून मिळत नाही, ध्यानातून येतं हे ज्ञान. ध्यानातून हे ज्ञान यावं. हे वाचून ज्ञान येत नाही आहे. हे वाचून काय कळणार आहे, त्याच्यामध्ये वलय काय समजणार आहे वाचून, त्याची अनुभूतीच घ्यायला पाहिजे ना आपल्याला, त्याशिवाय कसं कळणार आहे ते. म्हणून ध्यानाची गहनता फार महत्वाची आहे. वरून थोडस खाली आपण शस्त्रार्थमध्ये ब्रह्मरंध्रामध्ये येऊया. ब्रह्मरंध्र किती सूक्ष्म आहे ते, केसापेक्षा पण बारीक दिसतच नाही ते, पण त्यातून कुंडलिनी वर येते म्हणजे ती किती सूक्ष्म असेल. ब्रह्मरंध्र की जिथं आपल्याला मुक्ती मिळते, ज्यातून आपल्याला समाधी अवस्थेपर्यंत जाता येतं, ते ब्रह्मरंध्र.
मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. इथूनच आपल्याला शेवटी जायचंय ना. समाधी घ्यायची म्हणजे काय? समाधी घेतली, ज्ञानदेवानी समाधी घेतली म्हणजे काय केलं? ते ब्रह्मरंध्रातून वरती गेले ना. त्यांना जायचं काय कारण नव्हतं, ते साक्षात परमात्माच होते. परंतु मानव जन्माला आल्यामुळं त्यांनी हे आपल्याला दाखवून दिलं की शरीराच्या पलीकडं पण जाता येतं. शरीर म्हणजे सर्वस्व नाही, आपलं कार्यभाग आवरला निघून गेले ते. तसं आपला कार्यभार ज्या वेळेला पूर्ण होईल, होणारच नाही पूर्ण, कारण एका जन्मामध्ये हे शक्य होणार नाही आहे. सजूक करायचं सोपं नाही आहे, कारण ती स्थिती प्राप्त करायची म्हणजे फार कठीण काम आहे. परंतु आपली भक्ती, आपली श्रद्धा जर असेल तर आपण त्या स्थितीला जाऊ शकतो. हे श्री मातांचं कार्य आहे, हे सतत करणं गरजेचं आहे आपल्याला. आणि ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला शस्त्रार मधून आपल्याला वर जायचं आहे, तिथूनच निघून जायचंय, ती समाधी अवस्था. म्हणून आपल्याला श्री माताईंनी चालती बोलती समाधी अवस्था दिलेली आहे. सतत जर शस्त्रारच्या वरती आपण राहिलो तर कायम समाधी अवस्था आहे ना आपली. देहातीत झालो ना आपण, देहाच्या पलीकडे गेलो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ब्रह्मरंध्रातून आज्ञेमध्ये यायचं, शिस्ती द्यायचं वरून खाली, आज्ञेतून विशुद्धी. हे प्रत्येक चक्राला प्लावित करतोय आपण, म्हणजे शस्त्रार मधलं जे चैतन्य आहे ब्रह्मरंध्रातलं, ते अमृत आपण प्रत्येक शक्ती केंद्राच्या देवतांना देतोय. त्यांच्यामध्ये शक्ती आहे ना, श्री माताजीच आहेत त्यांच्यामध्ये पण. लक्ष शस्त्रार्च्या वरच ठेवायचं आहे. हळूहळू आपले डोळे उघडूया, श्री मातांना बघूया. लक्ष शस्त्रारवरती तसंच ठेवायचंय, दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. श्री माता नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्ती शिस्तीत आपण बंधन घेऊया, शिस्तीत बंधन घ्यायचंय एक गाठ चैतन्याची. दोन गाठी चैतन्याच्या, तिसऱ्या वेळेला तीन गाठी. तर शिस्ती शिस्तीत कवच घ्यायचंय आपल्याला. हात डोक्यावरून गेला पाहिजे, लक्ष वलयाकडे द्यायचं आपल्या.
उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रार्चेवरती आणि आपल्या वलयाकडे ठेवायचं. जय श्री माताजी.